नमस्कार, ट्रॅव्हलॉग डीपलीच्या आजच्या नवीन भागात मी दीपिका पाटील तुमचं स्वागत करते. आज मी कुठे आली आहे माहिती आहे तुम्हाला? आमचे मित्र योगेश सावंत हे त्यांच्या गावी घेऊन आले आहे. त्यांचं हे कोकणातील सुंदर सह्याद्रीच्या खोऱ्यांमधील गाव असनीय गाव. या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या असनीय गावामधली छान छान दृश्य दाखवणार आहे आणि इथला फेमस धबधबा तोही तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग या गावाचा निसर्ग पाहूया, किती सुंदर आहे हे माझ्या मागे पाहताय तुम्ही. बघा किती छान असा निसर्ग आहे, रूप आहे. या पाहताय आता मी कोणता कोणत्या पाऊस झालेला आहे. चला आपण आनंद घेऊया या पावसाचा आणि आसनियाच्या निसर्गाचा. मी आता तुम्हाला घेऊन आली आहे सावंतवाडीतील असनीय या गावातील सुंदरशा धबधब्याला भेट द्यायला. चला पाहूया कसा हा धबधबा. पहा किती सुंदर आहे आजूबाजूचं सुद्धा हे दृश्य, किती सुंदर आहे हा निसर्ग. फायनली आपण पोहोचलोय या धबधब्याच्या इथे. या दगडांवर भरपूर शेवाळ आहे त्यामुळे खूप सांभाळून चालावं लागतंय. जर चुकूनही या दगडांवरून पाय घसरून जर आपण पडलो तर दरीत आपण पडण्याची भीती आहे. बघा किती फोर्स आहे या धबधब्याच्या पाण्याला. आणि हे पाणी नंतर या खोल दरीमध्ये जातंय. आजूबाजूचा निसर्गही मस्त आल्हाददायक आहे. जर तुम्हाला असनीय गावच्या या धबधब्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला या धबधबाच काय तर पूर्ण गावातच कुठेही मद्यपान करणं अलाउड नाही आहे. हा येथील गावकऱ्यांचा श्रद्धेचा एक भाग आहे आणि आपण पर्यटक जरी असलो तरी येथील श्रद्धेचा मान राखला पाहिजे. Thank you.
घर बघूया, त्यांच्या घराच्या आवारात त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं लावली आहेत तेही त्यांची आई आणि त्यांची बहीण आपल्याला दाखवणार आहे। कोकणातील घर हे थोड्याफार फरकाने सगळ्यांची सारखीच असतात, पण त्याची विशिष्ट एक प्रकारची रचना असते त्या निसर्गाला अनुसरून, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि इथे कुठल्या प्रकारची झाडं आढळतात, लोक कुठल्या कुठल्या प्रकारची उत्पन्न घेतात हेही आपण पाहूया। योगेशची आई आणि त्यांची बहीण आपल्याला ह्या झाडांची माहिती देणार आहे। खरं तर त्यांचं हे घर आजूबाजूला मनुष्य वस्ती नसलेल्या अशा या जंगलात त्यांनी बांधलेलं आहे। तुम्ही हे स्क्रीनवर जे डोंगर पाहताय ते पूर्णच्या पूर्ण डोंगर हे त्यांचं आहे आणि ह्या डोंगरातील जंगलात त्यांनी हे छानसं घर बांधलं आहे। थोडंफार आधुनिकीकरण काळानुसार गरजेनुसार करण्यात आलं आहे, पण कोकणातली मूळ संस्कृती या घरात कुठे ना कुठे आपल्याला दिसून येते, ते मी तुम्हाला दाखवणारच आहे। आणि तुम्ही वरती पाहताय तो जांभा दगड, कोकणातील घरांमध्ये जास्तीत जास्त जांभा दगडांचा वापर केलेला असतो। या घराच्या अंगणात क्रिसमस ट्री सुद्धा आहे। हे काय करायला ठेवलंय? अच्छा, अडसार। बोल ना ग, तू तुझी शूटिंग चालू आहे। हा, ह्या आम्ही काय बेडे वेतून आणले, मालवणी मध्ये बोलला, सुपारी मालवणी बोलली तरी चालेल। हे आम्ही बेडे येथून आणले, हो आता योगेशच्या पप्पांनी काय आणले आहे पहा। हे काय कसलं झाड आहे? काय करते मसाला? अच्छा, ते हे तमालपत्र, तेजपत्ता। पत्र्या
हो अच्छा येलो कलर चे साफ्याचे झाड हे बघ हे तुम्हाला मी रोपे द्यायला तिकडे जाऊन तुम्ही मोठ्या कोंडी मध्ये लाव डेली ना गो डेली वही झाड माझी डेली आहे पाणी पडले पाणी पडले हे जास्वंदीच थांबा गोंडे कुठे अच्छा ही गोंड्यांची झाड ही कसली आहे ती डेली आहे सगळी डेली आहे एवढ्या डेलीचं काय करणार वेगवेगळे कलर आहेत मग एवढ्या डेलीचं काय करणार इतकी झाड घालतो अच्छा अगरबत्ती तुम्ही बनवता नाही नाही गणपती असतो ना आमचा त्याची पूजा करतो नेऊन आपण आधी अच्छा गणपतीला पण इतकं हो अच्छा 11 दिवस 7 दिवस 12 दिवस असेल तितके दिवस नेऊन घालतो ना हा हे निर्बंधाचं झाड आहे म्हणजे मी बघितलं आता इथे ह्या सगळ्यांना दाखवायचं हे जायफळच भाजी करायचा टायकळा कुठला टाकळा हा भाजी करायचा हा टाकळा आहे टायकळा अच्छा टायकळा पालेभाजी पेरूच कुठे हे पेरूच झालं अच्छा हे पेरूच हे पेरूच वरतीला हे चुरणाच झाड अच्छा चुरण चुरण ती भाजी करतो ते होती हा त्याच्या खाली मुला असतो खाली असत खाली असत जमलेत ते हा एक तपाय ही गुलाबी ही मिरीची वेलच आहे वर पर्यंत गेली आहे ही आंब्याची झाड आहेत ना ही वर पासून कंपाऊंड घातलंय घातलंय खूप गेलंय खाली तिकडे भरपूर गेलंय खाली अच्छा ये पुढे आता या पिंकी ताई आल्यात आणि त्या आपल्याला आता पुढील माहिती देणार आहेत आणि त्यांचा हा पूर्ण डोंगर फिरवणार आहेत मसाला
हे ते वेली वेली येते मिरीला मिरी येते का ह्याला हे खांब मिरीसाठीच उभारलं की झाडावर झाडावर ते केलं जात. अच्छा कच्चे असतील ना चिकू चालू झाले लागायला भरपूर लागतात ग. खूप वर्षापूर्वीचं झाड आहे मात्र. अच्छा म्हणजे किती वर्ष पणजोबांनी लावले नाही. पणजोबांनी बापरे भरपूर लागतात. भरपूर म्हणजे ह्याची पानं वापरतात का मसाल्यात. हे आहे जायफळचं झाड. बघा किती जायफळ लागलेत याला. इथे अशी त्यांनी जायफळ आणि सुपाऱ्यांची झाडं भरपूर लावलेली आहेत. ओपन होतं काय तर माहिती आणि पडतं आपल्या लाल ओपन झालं खाली पडणार ओपन झालं इथे असेल काय. हा हे बघ दिसतंय काय. हा ओपन होतं ऑटोमॅटिक. अच्छा हे असं ओपन होतं आणि असं तोडून म्हणजे आता ते पडतं आणि नाही तर असं हे अक्क घ्यायचं असतं. ते लाल काढून टाकायचं काय. नाही लाल पण नाही उपयोगाचं. अच्छा लाल सकट ती पत्री विकली जाते. अच्छा हीच ती पत्री. ओके आपण असलियाचं जंगल फिरायला आले. चला बघूया कसं आहे हे जंगल. त्याच्या मुळाशी जमिनीच्या आत चुराण येतं त्याची आपण भाजी करतो. आणि हे माहीत नाही नक्की कसलं आहे. कोणाला माहिती असल्यास मला कमेंटमध्ये नक्की कळवा की हे नक्की काय आहे कोण किंवा झाड. गावातील सुंदर सनसेट पॉइंट. या ठिकाणाहून सनसेट आपल्याला छान दिसतो पण आज पावसाळ आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही आहे. Thank you.
गाव मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपण ज्या सावंत फॅमिली सोबत राहिलो आहे त्यांचेही खूप खूप आभार। योगेशचे वडील आहेत प्रदीप सावंत, आई योगेशची, आणि इकडे योगेशच्या बहीण त्यांना ओळखता तुम्ही, आणि योगेशची वहिनी पुतणी आणि भाची, या सगळ्यांचे खूप खूप ट्रॅव्हल लॉग डीपली तर्फे आभार। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईबही करा। आपल्या मित्रपरिवारांनाही सबस्क्राईब करायला सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये असून नवीन नवीन ठिकाणं घेऊ भेटू। तोपर्यंत बाय।